व्यक्त वगैरह है, जसा महाराष्ट्र बदल करायचं शहर पवार आहे, तर स्वतः चेहऱ्याला का महाराष्ट्र बघा, करायचा आहे का? या माणसाने स्वतःचा चेहरा पाहावा. आपण देशाच्या, आपण समाजकारणात राजकारणात काय केलं, मला कोणाशी व्यक्तिगत काही बोलायचं नाही. माननीय शरद पवार साहेब या देशाचे सर्वोच्च नेते, या सदाखोदच्या बापाने म्हणजे नरेंद्र मोदी यांनी, नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांनी बारामतीत जाऊन शरद पवार हे आपले कसे राजकीय गुरु आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा देश कसा घेतो आहे हे वारंवार सांगितलं. किंबहुना पवार साहेबांचं बोट पकडून आम्ही कसं राजकारण केलं हे सुद्धा मोदी यांनी सांगितलं. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच बीजेपी सरकार माननीय शरद पवार साहेबांना देशातला भारतरत्न नंतरचा सर्वोच्च नागरिकता पद्मविभूषण दिले. पद्मविभूषण दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च किताब जो त्यांच्या राजकीय क्षेत्रातील कामाबद्दल, सामाजिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्रातील कामाबद्दल हा किताब त्यांना दिलेला. पवार साहेबांनी काहीच केलं नाही असं हे जे कमरेला म्हणतायत, ही त्यांनी त्यांच्या गेल्या 60-70 वर्षाच्या कामाचा लेखाजोखा पाहायला पाहिजे आणि आपण नक्की या राज्यासाठी काय योगदान दिलं याचं आत्मचिंतन केलं पाहिजे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर. पवार साहेबांसारखा नेता ह्या राज्याचा नव्हे देशाच्या राजकारणातल्या भीष्म पितामह, आम्हाला अभिमान आहे. आणि तुम्ही पवार साहेबांच्या आजारपणावर अशा प्रकारचं वक्तव्य करून महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घातलेली आहे. या लायकीची माणसं, या लायकीची माणसं देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात उभी केलेली आहेत, लक्षात घ्या. या राज्याला यशवंतराव चव्हाणांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत, विलासराव देशमुखांपर्यंत, वसंतदादा, वसंतराव नाईक अशा सगळ्या महान राजकारण्याची परंपरा आहे. आणि त्या तुळशीच्या भांगे, त्या तुळशीच्या वृंदावनामध्ये ही भांगेची रोपटी देवेंद्र फडणवीस यांनी लावलेली आहे आणि महाराष्ट्रात विष पेरण्याचं काम सुरू आहे. कधी तो त्यांचा गोपीचंद पडळकर, कधी हे कोण सद्ग्रस्त खोदकी कोण आहेत ते. तुमचं योगदान काय राज्यामध्ये, मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी? पण तुम्ही आमचे जे बुलंद नेते आहेत, कोलेजंग नेते आहेत, त्यांच्यावरती अशा प्रकारच्या टीका करायला काहीच हरकत नाही लोकशाही. पण हे कोणत्या नशेत असतात, काय असतं? देवेंद्र फडणवीस फिदी फिदी हसतात. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांचा जो तिरस्कार करतो हेट यासाठी. सर याला जोडून एक प्रश्न, माझा उत्तर पूर्ण व्हायचं आहे. देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला महाराष्ट्र जो नाकारतोय वारंवार आणि त्यांचा जो तिरस्कार करतोय की हा माणूस महाराष्ट्राचा नाही, या महाराष्ट्राचा शत्रू आहे, ते यासाठी तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हे राज्य सुसंस्कृत आहे, संयमी आहे, हे संतांचं राज्य आहे, हे चांगल्या राजकारण्यांचं राज्य आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या टोळीनं त्यांच्या हे राज्य खतम केलेलं आहे, म्हणून आम्हाला राज्यातली सत्ता बदलायची आहे. तुम्ही ऐका ते भाषण, तुम्हाला किळस येईल. देवेंद्र फडणवीसांनी उठून त्या सदाभाऊ खोतच्या कानफडात मारायला पाहिजे होती. आणि तो फिदी फिदी हसतो आहे देवेंद्र फडणवीस, टाळ्या वाजवतो आहे. लाज वाटली पाहिजे, आम्हाला लाज वाटते की तुम्ही कधी काळ या राज्याचे मुख्यमंत्री होतात आणि आमच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होतात. सर याला जोडून प्रश्न आहे की जेव्हा शरद पवार महायुतीमध्ये अजित पवार जेव्हा जात होते तेव्हा शरद पवारांना अध्यक्षपदावरून हटवण्यासाठीच्या अडचणी सुरू झालेल्या आणि त्यांना हटवलं देखील होतं. झाला विषय, मला जे सांगायचं सांगितलं, प्रत्येक प्रश्नाला का उत्तर देऊ? सर कल पंचसूत्री जारी किया गया है महाविकास आघाडी, हो गया अभी, हो गया कल, काल पुन्हा एकदा काय अर्बन नक्षलाइट मिस्टर देवेंद्र फडणवीस म्हणतात की राहुल गांधी यांच्या बरोबर भारत जोडो यात्रेमध्ये काय चालले, नक्षलवादी चालत होते. काय अर्बन नक्षलाइट ही संकल्पना भाजपने आणलेल्या गेल्या काही काळात. भारत जोडो यात्रेमध्ये पठाणकोट पासून जम्मू काश्मीरपर्यंत राहुल गांधी बरोबर मी सुद्धा चाललेलो. आम्ही का अर्बन नक्षलाइट आहोत? आम्ही अर्बन नक्षलाइट आहोत?
अनेक सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधींसह अनेक राजकीय पक्षाचे लोक या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. सामान्य जनता गावागावातून त्या त्या ठिकाणी यात्रा पोचल्यावर चालत होती. तुम्ही या देशाच्या जनतेला अर्बन नक्सलाइट समजताय, मानताय? अनेक माजी सैनिक, सैन्य अधिकारी हे ठिकठिकाणी या यात्रेत सहभागी झाले होते. अनेक पोलीस अधिकारी निवृत्त, अनेक आय एस अधिकारी हे यात्रेत सहभागी झाले होते. आणि तुमच्याबरोबर जे आता तुमच्याबरोबर इक्बाल मिर्चीचे सहकारी दाऊद समर्पित राजकारणी या झालेले आहेत, मग ते कोण आहेत? आपण जरा आपल्या अवतीभोवती कोण बसलेत बरं का, आंडू पांडू त्यांच्यावर बोला, पहा जरा, चष्मा लावा नीट, गोळे तपासून घ्या. 1995 साली देखील गोपीनाथ मुंडे आणि जनरल डायर आणि अशी उपमा शरद पवार दिली होती, रावसाहेब दानवे आठवण करून. मग नरेंद्र मोदी कोण आहेत? मनीष आपल्या मणिपूरला काय चाललंय? मग जनरल डायरची पदवी आता बदलायची का? मणिपूरच्या हिंसाचारावरती कोण बोलणार? काश्मीरमध्ये आमच्या जवानांचं रोज हत्याकांड होत आहे आणि हे आपले ट्रम्प बरोबरचे फोटो फक्त प्रसिद्ध करतायत, मिठ्या मारलेले. डायर असाच होता, डायर असाच होता ना. आणि या डायरनं दानवे तुमचा पराभव केला आहे लोकसभेला, विसरू नका.